ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपण एक बॅकनेक डिझाईन बनवायला शिकणार आहोत. याच्यासाठी आपण बॅकनेकसाठी उंची घेतलेली आहे 14 इंच, तयार राहील 15 इंच घेतलेली आहे. शोल्डर घेतलेलं आहे 5.5 इंच, मुंडा खोली घेतलेली आहे 5.5 इंच, चेस्टचं मेजरमेंट घेतलेलं आहे 36 इंच. 34 इंच चेस्ट आहे, 34 चौथा भाग येतो 8.5, आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच लूझिंग असं 8.5 वरती आपण हे मार्किंग करून घेतलं. आणि कंबर घेराच्या मेजरमेंटमध्ये तुम्ही तुमचं मेजरमेंट घ्यायचं आहे, जितकं पण कंबर घेर असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं पाठीमागच्या प्लेटसाठी. आणि त्याच्या सेंट टेप दुमडून घ्यायचा आणि मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला पाठीमागच्या टकचं. आणि बाहेरच्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन मार्किंग करून घ्यायचं. आणि इथून कोण्यातून घ्यायचं आहे आपल्याला 1/4 इंच, 1/4 इंच मार्क करून घ्यायचं. आणि पाठीमागच्या मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर याच्यावाईज मेजरमेंट देऊन घ्यायचे. आणि खालच्या बाजूनी डीप जे 8 साडे 8 पुढे गळ्या असेल तर आपण खालच्या बाजूनी साधारण 1/2 इंच पाठीमागे स्लोप आहे तो देऊन घेत असतो, कमरेकडच्या बाजूनी तिरका. आणि तोही आपल्याला टक्स लाईनपर्यंतच देऊन घ्यायचा असतो, त्यामुळे तो आपण देऊन घेतला. आणि बाहेरचा जो पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने हे आपलं कटिंग होईल. आणि याच्यानंतर आपण आता डिझाईन बनवण्यासाठी बघणार आहोत की शोल्डर किती घ्यायचं आहे. तर शोल्डर 2.5 इंच तयार हवं आहे, तर आपण 3 इंच घेतलं. तर 3 इंच घेतल्यानंतर पुढच्या बाजूला जो पण राहील तो आपली गळा रुंदी राहणार आहे. तर बघा, इथून आपण गळ्याची उंची घेणार आहे 8.5, गळा तयार हवा आहे तर 9 इंच घेणार आहे. आता इथून पुढचं मेजरमेंट आहे ते आपण कॅनव्हास पेपरवरती बघूया. तर गळा रुंदी घेतली आपण 2 इंच, उंची घेतलेली आहे 9 इंच, 8.5 गळा तयार होईल. खालच्या बाजूनी गळा रुंदी तुम्हाला हवी असेल तेवढी घेऊ शकता. इथे मी 2.5 इंच घेतलेली आहे, 2.5 ते 3.5 इंच. आणि या पद्धतीने आपण हा गळ्याचा शेप देऊन घेतला. आणि बाहेरच्या बाजूनी 1/4 इंचाच्या अंतरावरून हा आपण बघा फ्री हँड आहे हा शेप. तुम्हाला इथे हवा तो शेप तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता, पण या डिझाईनमध्ये हा शेप खूप छान दिसतो. तर बघा, या पद्धतीने आपण थोडंसं व्यवस्थित शेप्स करून घ्यायचे. आणि सेम शेप आहे तो आपल्याला बॅकच्या बाजूलाही उमटलेला असतो, तो परत उमटवून घ्यायचा आहे, म्हणजे डार्क करून घ्यायचा. आणि बाहेरच्या बाजूचा जो पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा. आता इथे गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे आणि याच्यावरती मी सेम ठेवून याच्या वाईज आपण हे कापड कट करून घेतलेलं आहे. आणि जे बाहेरच्या बाजूला आहे तिथे आपण बरोबर अगदी 1/2 इंच ते 3 इंच अंतर एक्स्ट्रा घ्यायचं. आणि हा जो कडेचा पोर्शन आहे तो व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे, की हा लॉक करून घेतल्यामुळे आपली डिझाईन दिसायला सुंदरही दिसते आणि फिनिशिंग खूप छान येतं. जर तुम्ही अगदी काठाबरोबरही कट करून तुम्ही घेऊ शकता, पण काय होतं की थोड्या दिवसानंतर काठापासून जेव्हा आपण याच्यावरती लेस अटॅच करतो, एकदा दोनदा ब्लाऊज धुतला की त्यानंतर तिथून थोडंसं खिसायला सुरुवात होते. आणि मग तो ब्लाऊजमधला तो पोर्शन आहे, तो डिझाईन आहे ती, म्हणजे लेस आहे ती थोडी वेगळी व्हायला लागते आणि तिथून तो पोर्शन थोडासा उदसल्यासारखा दिसायला लागतो आणि फिनिशिंग अजिबात चांगलं दिसत नाही. पण या पद्धतीने जर तुम्ही फिनिशिंग केला तर ब्लाऊज कसाही वापरलात, कितीही वेळा धुतलात, तरी डिझाईन तुमची आहे जशीच्या तशी राहते, अगदी ब्लाऊज फाटेपर्यंत. त्यामुळे या फिनिशिंगच्या गोष्टी आपल्याला आपल्या ब्लाऊज शिवत असताना नक्की फॉलो करायच्या आहेत. आता या पद्धतीने पॅच तयार करून घेतल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आहे ते अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना अटॅच करून घ्यायचं आहे. अस्तर हे मेन फॅब्रिकच्या आतल्या बाजूला अटॅच करून घ्यायचं, हाताने व्यवस्थित त्यामध्ये आधी चुन्या येणार नाहीत या पद्धतीने हाताने सरकवत सरकवत व्यवस्थित चारही बाजूंना मोठी 5ची टीप देऊन घ्यायची. आणि एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण बॅकचा पोर्शन तयार करून घ्यायचा. आणि आता अस्तरच्या भागावर बघा, इथे आपण पॅच आपला कसा ठेवलेला आहे. तर अस्तरही उलटचा भाग म्हणजे सुल वरती आहे आणि पॅचचा सुद्धा उलटचा भाग वरती आहे. या पद्धतीने सेंटरला सेंटर मॅच करून घ्यायचं. आणि जिथे आपण हा आतला डिझाईन म्हणजे जो शेप घेतलेला आहे त्याच्यावर टीप देऊन घ्यायची. आतल्या बाजूनी 1/2 इंच मार्जिन घेऊन हा पोर्शन कट करून घ्यायचा आणि सर्व
गळ्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आणि हा पोर्शन सरळच्या भागावर पलटून घ्यायचा आहे. आता पलटल्यानंतर इथे आपल्याला प्रेस टिप देऊन घ्यायची गळ्याच्या आकारामध्ये आणि यानंतर बघा व्यवस्थित कडेला काठाबरोबर अगदी एक पायाची मार्जिन घ्यायचं आणि व्यवस्थित टिप देऊन घ्यायची आहे. तर या पद्धतीने टिप देऊन झाल्यानंतर बाहेरच्या बाजूची टिप देण्याअगोदर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत, कारण इथे टक्स समजा त्या डिझाईनवरती आला तर तो दिसायला चांगला दिसत नाही. आणि या पद्धतीने जर अगोदर टक्स देऊन घेतला तर समजा या पॅचच्या खाली गेला तर ते दिसायलाही छान दिसतं आणि फिनिशिंग वर्क दिसतं ते. त्याच्यामुळे पहिला टक्स टाकून घ्यायचे आणि यानंतर ही डिझाईन आपल्याला त्याच्यावरती पाचची टिप देऊन जोडून घ्यायची आहे. आणि आता याच्यावरती आपण एक साईडला छान सुंदर अशी लेस लावून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या डिझाईन वाईज तुम्ही ही लेस लावून घेऊ शकता, म्हणजे इथे साडी तुमची कोणत्या कलरची आहे त्याच्यावाईज तुम्ही याच्याशी मॅचिंग लेस वापरून घेऊ शकता. तर या पद्धतीने आपण इथे बरोबर कॉर्नर जिथे येईल तिथे आपल्याला लेसला एक छोटासा प्लेट घ्यायची आहे तिथे आणि त्यानंतर व्यवस्थित कॉर्नर घ्यायचे, म्हणजे डिझाईनचा लुक खूप छान येतो. आणि जिथे कॉर्नर आहे तिथे सुई खाली राहील आपली आणि त्यानंतर कापड फिरवून घेऊन चूनही घ्यायची आहे आणि त्याच वेळेला तो पोर्शन व्यवस्थित फिरवूनही घ्यायचा आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जेव्हा होतील आणि प्रॉपर होतील त्याच वेळेला या डिझाईनचा लुक आपल्याला प्रॉपर येणार आहे. त्यामुळे अगदी सावकाश आणि व्यवस्थित ही डिझाईन करून घ्यायची आणि लेसच्या दोनही बाजूंना, म्हणजे जी लेस आहे त्याच्या दोन्ही काठांवर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि यानंतर आपला हा ब्लाऊज रेडी होणार आहे. खालच्या बाजूला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे आणि इथे जो सेंटर आहे तिथे आपल्याला एक छानसं बटन करून लावायचं आहे. ते बटन आपण याच फॅब्रिकमध्ये बनवणार आहोत. तर बटनचा शेप आपण जेवढा मोठा हवा आहे त्याच्या वाईज घ्यायचा आणि त्याच्या बटनला आपल्याला हे जे मेन फॅब्रिक आहे ते वरून कोटिंग करायचं, खालच्या बाजूनी दोऱ्यांनी व्यवस्थित शिवून घ्यायचं आणि ते बटन आपण इथे सेंटरला लॉक करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित डिझाईन बनवून आपली ही झालेली आहे. डिझाईन खूप सुंदर दिसते, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. ओम साईराम.